अभिनेता मॉडल सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालंय. मुंबईतल्या कूपर रुग्णालयात हार्ट अटॅकनं सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. बिग बॉस 13 सीझनचा तो विजेता होता सिद्धार्थ शुक्ला, वयाच्या अवघ्या 40 वर्षी त्याचं निधन झालंय. त्याच्या शवविच्छेदन अहवालाकडे आता लक्ष लागलंय. बिग बॉस, बालिका वधू, खतरों के खिलाड़ी, झलक दिखला जा, सावधान इंडिया, इंडियाज गॉट टॅलेंट अशा अनेक मालिका रियलिटी शोमध्ये सिद्धार्थनं काम केलं होतं. मालिका इंडस्ट्रीला त्याच्या निधनानं मोठा धक्का बसलाय. हमटी शर्मा की दुल्हनिया या सिनेमातनं त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं त्यामुळे सिनेजगतात तसंच सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जाते. बहुत दुखद खबर. सिद्धार्थ शुक्ला इतने कम उम्र में और इस वक्त सक्सेस की दहलीज पर उन्होंने इतना बड़ा कदम रखा था बिग बॉस के बाद. बिग बॉस के घर से उनको बहुत प्रेम मिल रहा था. उनका ये अचानक चले जाना हार्ट अटैक से क्वाइट शॉकिंग, एक बहुत बड़ी क्षति है, बहुत बड़ा नुकसान सिनेमा इंडस्ट्री के लिए, टेलीविजन इंडस्ट्री के लिए. और ये सुबह, ये पता नहीं ये कैसी सुबह हुई कि आज ये खबर आई. और बहुत 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 दुखद ये है. महादेव से प्रार्थना है उनकी आत्मा को अपने शिव चरणों में स्थान दें. दरम्यान सिद्धार्थाच्या मृतदेहावर कुठल्याही जखमा नाही आहेत. मुंबई पोलिसांची माहिती आहे मृत्यूच्या नेमक्या कारणाचा तपास आता सुरू करण्यात आलाय. सिद्धार्थाच्या घरीही पोलिसांचं पथक पोहोचलंय. सिद्धार्थच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा नाही आहेत, कुठल्याही जखमा आढळलेल्या नाही आहेत. पोलिसांचं पथक सिद्धार्थच्या घरी पोहोचलंय. या सर्व घडामोडींसंदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आणि मेघा कुचिक सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, पोलिसांची पथक देखील, पोलिसांचं पथक देखील आता घरी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. कशा पद्धतीत हा तपास केला जाणार आहे? नक्कीच तन्मय, एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा कोणताही जो रुग्ण जो आहे तो रुग्णालयात आल्यानंतर जेव्हा त्याचं ब्रॉड डेड असतं, म्हणजे तो उपचारासाठी येण्या अगोदरच त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेला पोलीस तपास सुरू होतो आणि पोलिसांच्या CRPC अंतर्गत त्याचं शवविच्छेदन करणं हे अत्यावश्यक असतं. त्यासाठी इन्क्वेस्ट पंचनामा जो आहे तो इन्क्वेस्ट पंचनामा केला जातो आणि इन्क्वेस्ट पंचनामाच्या वेळी पाहिलं जातं की त्याच्या शरीरावर कोणत्या जखमा आहेत का, किंवा तो त्याला काही लागलेला आहे का, किंवा त्याच्या तोंडातून फेस वगैरे येत आहे का, अशा प्रकारचं बाह्य चिकित्सा जी म्हणता येईल आपण ती बाह्य चिकित्सा केली जाते. मात्र आता जर आपण पाहिलं तर ह्याच कूपर रुग्णालयाच्या आतमध्ये जे आहे त्याला आणलं होतं आणि त्याच्यानंतरच आतमधूनच जो बाजूला जाणारा जो शवविच्छेदनाकडे जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणीहून शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात येईल. आपण पाहिलं असेल तर ह्याच रुग्णालयाच्या बाहेर आतमध्ये कोणाला येऊ दिलं जात नाही आहे. जे फक्त डॉक्टर्स आहेत किंवा जे पेशंट आहेत त्यांच्यासाठीच, फक्त रुग्णांसाठीच ही जो हा जो दरवाजा आहे तो उघडण्यात आलेला आहे. बाकीच्यांसाठी या ठिकाणी कोणालाही मनाई करण्यात आलेली आहे. शवविच्छेदन ही आहे, हे 3 डॉक्टरांचं पॅनल आहे. त्या 3 डॉक्टरांच्या पॅनलनुसार ह्या ठिकाणी शवविच्छेद होणार आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर साहजिकच आहे, पूर्वानुभव जो मुंबई पोलिसांना आलेला आहे त्यानुसार या ठिकाणी कोणत्याही ज्या खबरदारीच्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठेही ढिलाई होणार नाही. त्याचा जो त्याप्रमाणे माहिती मिळते आहे. जो विसेरा आहे, विसेरा देखील जो आहे तो रिझर्व केला जाणार आहे. त्याचप्रमाणे जो 3 डॉक्टरांची समिती असते त्या 3 डॉक्टरांच्या समितीनुसार जो पोस्टमार्टम आहे ते शवविच्छेदन आहे ते या ठिकाणी होणार आहे. आता अजूनपर्यंत शवविच्छेदन सुरू झालं नाही असं कळत आहे. मात्र तेही कळत आहे की घरातले जे नातेवाईक आहेत त्यांनी म्हटलं होतं की शवविच्छेदन होऊ नये. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे अकस्मित मृत्यू होतो आणि अकस्मित मृत्यू झाल्यानंतर त्याला रुग्णालयात आणलं जातं त्यावेळेला त्याचं शवविच्छेदन होणं अत्यंत आवश्यक असतं आणि त्यासाठीच पोलिसांच्या ताब्यात असलेली ही जी शव आहे हे आता जे थोड्या वेळानंतर त्याचं शवविच्छेदन होईल आणि त्यानंतर विसेरा असेल किंवा जे समिती, डॉक्टरची समिती आहे जे ठरवेल त्यानुसार त्यांचं ब्लड सॅम्पल असेल, युरिन सॅम्पल असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवल्या जातात आणि त्याच्यानंतर कलिना युनिव्हर्सिटी किंवा कलिनाचा जो लॅब आहे कलिना लॅबमधून त्याचा अहवाल प्राप्त होतो. मात्र आजच्या दिवसामध्ये प्राथमिक अहवाल जो आहे, जो कॉज ऑफ डेथ आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातो
मात्र अशा घटनांमध्ये या सेलिब्रिटीच्या घटनांमध्ये डेथ ऑफ कॉज देखील दिली जात नाही, ते प्रिझर्व ठेवली जाते, हा अनुभव सांगतो. त्यामुळे आज संध्याकाळी जेव्हा डॉक्टर आता थोड्या वेळानंतर जेव्हा शवविच्छेदन करतील त्यानंतर कळणार आहे की नेमकं कारण काय आहे, का त्याचं कारण आहे मृत्यूचं, ते प्रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे. तन्मय, प्रशांत तुमच्याकडनं अधिक माहिती घेऊ, तुम्ही असेच सोबत राहा. मेघा, सध्या सिद्धार्थच्या घराबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे? पोलिसांचं एक पथक पोहोचल्याचं कळतंय, सध्या काय परिस्थिती आहे? तन्मय, मी सध्या सिद्धार्थ शुक्लाच्या घराच्या बाहेर उभी आहे. आपण इथे जर बघितलं तर पोलिसांची एक टीम आहे, ती आतमध्ये गेलेली आहे. आता पंचनामाला सुरुवात झालेली आहे, याचबरोबर काही त्यांचे नातेवाईक आहेत, त्याची बहीण आणि इतरही काही नातेवाईक आहेत, ते आता थोड्याच वेळापूर्वी त्याच्या घरी दाखल झालेले आहेत. सेलिब्रिटींनी त्याच्या घराच्या बाहेर, सेलिब्रिटीचे जे फॅन्स आहेत त्यांनी घराच्या बाहेर गर्दी केलेली आहे. ज्या टी व्ही इंडस्ट्रीमधील त्याचे काही सहकारी असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील किंवा इतरही काही त्याचे काम केलेले असेल ज्यावर ते सहकारी आहेत, ते हळूहळू इथे दाखल होऊ लागलेले आहेत. अजूनही त्याच्या शरीराचं आहे ते पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे, कारण आता पोलीस सध्या त्याच्या घरी आहेत, पंचनामा करत आहेत आणि अतिशय व्यवस्थित हे सगळं प्रकरण हाताळलं जाण्याची शक्यता आहे. कारण सुशांत सिंग प्रकरणामध्ये सरकारला ते प्रकरण खूप महागात पडलं होतं आणि त्याच्याचमुळे आता हे प्रकरण महागात पडू नये किंवा या संपूर्ण घटनेमध्ये किंवा सिद्धार्थ शुक्लाच्या या आत्महत्ये त्याचे जा काही मृत्यू झालेला आहे घटनेमध्ये कोणतीही अशी निष्काळजीपणा केला जाऊ नये की जो पुढे जाऊन त्यांना अडचणीचा ठरू शकेल. अर्थातच तो 40 वर्षांचा होता, त्याला सकाळी जाग आली नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर तो बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळला आणि नंतर त्यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन गेले. त्याचा मृत्यू प्राथमिक दर्शी असं म्हटलं जाते की त्याला हार्ट अटॅक आला असावा, मात्र अद्यापही डॉक्टरांकडनं अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे, कारण अजून पोस्टमॉर्टमच झालेलं नाही आहे. ज्यावेळी पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतरच नक्की कशामुळे त्याचा मृत्यू झाला हे समोर होईल, कारण तो अधिक केवळ 40 वर्षांचा होता आणि फिटनेसबाबत तो खूप कॉन्शियस होता, स्वतःच्या फिटनेसबाबत तो अतिशय काळजी घेत होता आणि त्याचमुळे कशामुळे त्याचा नक्की मृत्यू झाला हे समोर आल्यावरच आपल्याला ते अधिक स्पष्ट होईल. तन्मय, खरंय, त्यामुळे आता मृत्यूचं नेमकं काय कारण आहे ते लवकरच समोर येणार आहे. वेळोवेळी तुमच्या दोघांकडनं या संदर्भातील अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद मेघा आणि प्रशांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.